आजपर्यंत हरभरा आपण वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलेला आहे. खारा हरभरा, भाजलेला हरभरा, तिखट हरभरा, भाजीतला हरभरा, आणि आज आपण याच हरभऱ्यातला एकदम भन्नाट तुमच्या आवडीचा एकदम मस्त चमचमीत पदार्थ पाहणार आहोत. होय, हरभऱ्याचा हलवा. मित्रांनो, हरभऱ्याची इतकी साधी सोपी रेसिपी आहे ना की पटकन कोणालाही सहज जमू शकते. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे हरभऱ्याचा हलवा, आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. चला तर मित्रांनो, पटकन आजच्या रेसिपीसाठी आपल्याकडे काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया. मी इथे ओला हरभरा घेतलेला आहे, मावा, गाईचे शुद्ध साजूक तूप घेतलेलं आहे, साखर, बदामाचे काप करून घेतलेले आहे, काजूचे काप करून घेतलेले आहे, वेलची आणि जायफळची पूड करून घेतलेले आहे, बदाम आणि काजूची पावडर करून घेतलेले आहे, आणि जेवढे काजू घ्याल ना तेवढेच बदामसुद्धा घ्यायचे आहेत आणि त्याची पावडर बनवून घ्यायचे आहे. पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता हा हरभरा ना आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर वाटायचा कसा, तर आपली लापसी कशी असते तसाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे. वाटताना ना मित्रांनो एकदम पण मऊसर वाटून नाही घ्यायचा, नाहीतर काय होईल, एकदम असं पीट पीट खाल्यासारखं वाटेल. खाताना कसं एकदम मस्त की दाताखाली आलं ना तर मजा येते. हे बघा, असं वाटून घ्यायचं आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा. आता या कढईमध्ये आपण साजूक तूप घालूया. चला आता आपण गॅस पेटूया आणि गॅस क्लोज ठेवायचा आपल्याला. आता आपलं तूप ना तापलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये ते हरभरा वाटलेला आहे ना तो घालणार आहे. आता आपण तुपामध्ये चांगलं परतून घेऊया. आता मित्रांनो, या हरभऱ्यामधला जो काही पाण्याचा अंश म्हणजे वॉटर कंटेंट आहे ते थोडंसं आपल्याला कमी करायचं आहे, ॲटलिस्ट 50% तरी. आणि 50% कमी झालं का त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. आता बघा, मी 3-4 मिनिटं असं परतून घेतलेलं आहे आणि असा जर कोरडा दिसायला लागला ना मग याच्यामध्ये आता साखर घालायची आपल्याला. आता ही साखर आहे ना मिक्स करून घ्यायची आपल्याला चांगली. आणि साखर जेव्हा विरघळेल ना त्या पाकामध्ये हरभरा आहे ना चांगला शिजून निघेल. आता बघा, साखर आहे ना विरघळलेली आहे आणि सतत त्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आपल्याला. हे बघा, आपलं परतून झालेलं आहे साखरेमध्ये. आता काय करायचं आहे आपल्याला, काजू आणि बदामची पावडर केलेली आहे ना ती घालायची आहे. तिला सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. काजू आणि बदामची पावडर घातलेली मित्रांनो हा हलवा एकदम टेस्टी होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटणार पण नाही की आपण हरभऱ्याचा हलवा खातोय. आता काजू पावडर आणि बदाम पावडर ही सुद्धा परतून झालेले आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, हा मावा आहे ना तो टाकायचा आपल्याला. आणि ही वेलची पावडर आणि जायफळची पूड आहे ना ती सुद्धा घालायची. आता हा मावा टाकलाय ना तो चांगला एकजीव करून घ्यायचा आपल्याला. हा बघा, मावा आहे ना एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण बदामाचे काप, पिस्ता घालूया, काजूचे काप. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हलवा बघा इतका फ्रेश वाटतोय ना, एकदम ग्रीनरी पसरलेली हलव्यामध्ये, क्या बात है. आता हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे सर्व. आता आपल्याला काय करायचं आहे, 3 मिनिटं आपल्याला वाफ करून घ्यायचे. चला तर आपण झाकण उचकून घेऊया. हो, काय इतका भारी सुगंध सुटलाय ना.
हा बघा आपला हरभऱ्याचा हलवा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. इतकी स्वादिष्ट आणि लचतदार डिश ती ही हरभऱ्यापासून, क्या बात आहे. आता पटकन मित्रांनो ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आजच्या रेसिपीचा हा सोपा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अशाच मस्तपैकी पारंपरिक आणि साधा सोप्या रेसिपींचा आनंद या चॅनलवरती नक्कीच घ्यायला मिळेल. चला तर मग मित्रांनो अशीच एक सुंदर आणि तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेलकम. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.